नमस्कार। आज 26 जून आपण सर्वजण 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो। सामाजिक न्याय दिन हा थोर महापुरुष राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर आर आयरे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आनंद पाटील सर, महाविद्यालयातील माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बांधव आणि उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थी, आपले सर्वांचे या सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात मी सहर्ष स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर आर आयरे सरांना विनंती करतो की त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करावे। आदरणीय दादा, सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने उपस्थित व्याख्यानाचे व्याख्याते डॉक्टर विजय बच्छाव सर छत्रपती शाहू महाराजांना माल्यार्पण करताना। मी ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या सर्व सहभागी प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बांधव आणि विद्यार्थी मित्रांना विनंती करू इच्छितो की त्यांनी आपला कॅमेरा ऑन करून फक्त कॅमेरा ऑन करून राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करायचे। फक्त कॅमेरा ऑन करून, कृपया कॅमेरा ऑन करून। धन्यवाद। आणि आजच्या कार्यक्रमाचे आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर विजय बच्छाव सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। आज दिनांक 26 जून 2020 छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दिवस आणि आजच्या या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर आर आयरे सर ह्या कार्यक्रमासाठी मुद्दामहून सोशल डिस्टन्सिंग चा योग्य पद्धतीने वापर करून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आनंद पाटील सर, आयकॅक कोऑर्डिनेटर डॉक्टर चव्हाण सर,
सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आजच्या या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण सर्व ऑनलाइन उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपण सर्व विद्यार्थी ऑनलाइन जॉईन झालेले सर्व सहकारी यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहून अभिवादन करून मी माझे दोन शब्द आपल्या समोर सादर करीत आहे। छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 साली झाला। जन्माच्या नंतर छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या राजगादीवर छत्रपती म्हणून विराजमान झाले तेव्हा त्यांचं वय 20 वर्षाचं होतं। 1894 ते 1922 पर्यंत त्यांनी कोल्हापूर संस्थानचा कार्यभार राज्यकारभार चालवला। ह्या 1894 ते 1922 ह्या कार्यकाळात त्यांनी ज्या ज्या सुधारणा केल्या, ज्या ज्या आधुनिकीकरणासाठी जे जे पावलं उचलले ते इतिहासाने त्याची नोंद घ्यावी असंच आहे। खरे पाहता 1860 ते 1920 पर्यंतचा हा जो काही कार्यकाळ असेल भारतीय राजकीय आणि सामाजिक आर्थिक ह्या पार्श्वभूमीवर हा एक सुधारणांचा काळ म्हणून आपण त्याला ओळखतो। असा ह्या सामाजिक सुधारणांच्या काळात महात्मा फुले, पंडिता रमाबाई, जस्टिस रानडे यांनी या समाजात विविध सुधारणा सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी चळवळी उभ्या केल्या। ह्या चळवळीचा परिणाम असा झाला की अनेक राज्यकर्ते असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते असतील, त्यांनी पंडिता रमाबाई, महात्मा फुले आणि जस्टिस रानडे यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही समाजासाठी काहीतरी करावं अशा पद्धतीची वाटचाल सुरू झाली आणि त्यांच्या चळवळीत सगळ्यांनी सहभाग नोंदवला। अशा या सामाजिक चळवळीचा परिणाम असा झाला की कोल्हापूर सारख्या संस्थानात आपला अंमल आणि आपला राज्यकारभार करत असताना छत्रपती शाहू महाराज यांनाही प्रेरणा मिळाली। त्यांनी महात्मा फुलेंच्या शिक्षण विषयक धोरणाचा इतका परिणाम झाला त्यांच्या जीवनावर की त्याची ती प्रेरणा घेऊन आपणही आपल्या संस्थानात, आपल्या या कोल्हापूर संस्थानात शिक्षणाची दारे ही सगळ्या सामान्य जनतेसाठी उघडी करावीत आणि म्हणून प्रयत्नशील राहिलेत। अशा या प्रयत्नांचाच परिपाक असा झाला की छत्रपती शाहूंनी आपल्या सामान्य जनतेसाठी शिक्षणाची सोय करून दिली। खर तर तो असा काळ होता की सर्व समाज हा एका अज्ञान अंधकार पिचलेला असा हा समाज, वर्णव्यवस्थेचा इतकं घट्ट जाळ आपल्या समाजावर पसरलेलं होतं की कोणाची याच्यातनं सुटका होऊ शकत नव्हती। याचं स्वतःचा ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वतः शाहू महाराज यांना आलेला एक अनुभव। ऑक्टोबरचा 1899 तो दिवस छत्रपती शाहू महाराज पंचगंगेच्या काठावर धार्मिक विधीसाठी गेले आणि धार्मिक विधी करत असताना आपल्याच राज्यातला, आपल्याच संस्थानातला राजपुरोहित हा जेव्हा शाहू महाराजांच्या त्या धार्मिक विधीसाठी जेव्हा मंत्र पठन करत होते, या मंत्र पठन करताना राजपुरोहित हे पुराणाचे मंत्र म्हणत होते आणि ह्या पुराणाच्या मंत्रांच्या वेळेस शाहू महाराजांना जाणीव झाली की आपले राजपुरोहित पुराणाचे मंत्र म्हणतायत। त्यांनी पुरोहितांना सांगितलं की आपण वेदोक्त मंत्र म्हणावे। त्यावेळेस राजपुरोहितांनी छत्रपती शाहूंना अशा पद्धतीचं उत्तर दिलं की महाराज, आपण वेदोक्त मंत्रासाठी लायक नाही, कारण आपला जन्म हा शूद्राच्या पोटी झालेला आहे, म्हणून आपण शूद्र आहात आणि शूद्र असल्यामुळे आपल्याला पुराणोक्त मंत्रांचा आम्ही मंत्रोच्चार करणार। अशा या वर्णव्यवस्थेने पोखरलेला समाज, अशा या वर्णव्यवस्थेच्या आगीत होरपळून निघालेला समाज आणि या आगीत स्वतः छत्रपती शाहू महाराज
यांनाही त्याच्यात चटके पोचले आणि त्यांनी विचार केला की ह्या अज्ञान अंधकार वर्ण व्यवस्थेतनं या सनातनी जाती रूढी परंपरातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, आपल्या समाजाला याच्यातनं जर बाहेर काढायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे या दुर्बल अज्ञान अंधारातनं जग बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. आणि हा जो समाज आहे या समाजाला जागृती निर्माण करणे, या समाजात जागृती निर्माण करण्याबरोबरच त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, असा हा पिचलेला समाज आहे की त्यांना शिक्षण म्हणजे काय त्याची सुद्धा जाणीव नाही. याला कारणही असं आहे की एज्युकेशन वॉज द प्रिव्हिलेज ऑफ हायर कास्ट. यासाठी छत्रपती शाहू महाराजांना याची तातडीची नितांत गरज वाटायला लागली की जर समाजाचा एकच घटकांचा हा जर प्रिव्हिलेज असेल तर आपल्याला हा समाज जर चांगला घडवायचा असेल तर समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचायला पाहिजे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला आणि शिक्षण आता प्रसार करण्याचं ध्येय त्यांनी मनाशी गाठले. त्यांनी शिक्षणाबद्दल असे उद्गार काढले की ह्या आपल्या जीवनरूपी युद्धात शिक्षण हे एक असं हत्यार आहे की त्याचा वापर जर केला तर आपलं जीवन आपण समृद्ध करू शकतो. म्हणून त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात मोफत शिक्षण आणि ते सुद्धा शिक्षण सक्तीचं केले आणि ह्या सक्तीच्या शिक्षण करण्यासाठी त्यांनी तशा पद्धतीचे शाळा काढल्या, शिक्षक तयार केले. प्रायमरी शिक्षणाची सक्ती केल्यानंतर पालकांना त्यांनी त्या पद्धतीची जाणीव निर्माण करून दिली की पालकांनी आपल्या पाल्याला योग्य पद्धतीने शाळेत पाठवायला पाहिजे. पण तरी सुद्धा काही पालकांना याची जाणीव नसल्यामुळे त्यांना तशी समज देण्यात आली की तुम्ही तुमच्या पाल्यांना शाळेत हजर करा आणि जर कोणी पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसेल तर त्यांना 30 दिवसाची नोटीस देण्यात यायची, 30 दिवसाची मुदत देण्यात यायची आणि 30 दिवसानंतर जर त्याने पाल्य पाठवला नाही तर त्याला प्रत्येक महिन्याला 1 रुपये दंड आकारला जाईल. असा हा आपल्या भारतीय इतिहासात शिक्षण क्षेत्रातला मानदंड निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज. आपल्या समाजाच्या या अंधारात खिचपत पडलेल्या समाजाची जाणीव त्यांना असल्यामुळे स्वतः शाहू महाराजांनी स्वतः जाऊन जनतेपर्यंत घराघरापर्यंत शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. परंतु शिक्षण असं हे साधन आहे, त्यासाठी लोकांना जरी जाणीव करून दिली पण शिकवणार कुठं, लोक पाठवणार कुठं, म्हणून त्यांनी आपल्याच संस्थानात शाळा आणि महाविद्यालय सुरू केले. शाळा आणि महाविद्यालय सुरू केल्यानंतर जर बाहेर गावाहून येणारा कोणी विद्यार्थी असेल तर त्यांना या महाविद्यालयात या शाळेत शिकण्यासाठी आल्यानंतर त्याची राहण्याची गैरसोय होत होती, त्याला भोजनाची सोय नव्हती. म्हणून छत्रपती महाराजांनी ही याची सुद्धा दखल घेतली आणि आपल्या संस्थानात त्यांनी बोर्डिंगची सुविधा निर्माण केली. अशा पद्धतीचं एक सामाजिक उत्तरदायित्व कशा पद्धतीने आपल्याला पार करता येईल, कसं पार पाडता येईल आणि हे सामाजिक जर क्रांती घडवून आणायची असेल तर शिक्षण हे एकमेव असं माध्यम आहे की याच्यातनं आपण समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकतो आणि एक सामाजिक क्रांती घडवून आणू शकतो. आणि ही क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी राजाराम हायस्कूलची निर्मिती केली, राजाराम हायस्कूल स्थापन झाली, त्याचबरोबर राजाराम कॉलेज सुद्धा स्थापन. परंतु जेव्हा त्यांनी ह्या राजाराम हायस्कूल आणि राजाराम कॉलेजचा त्यांनी जेव्हा रिपोर्ट पाहिला तर त्या रिपोर्टमध्ये त्यांना असं आढळून आलं की बहुतेक विद्यार्थी, जर समजा आपण राजाराम हायस्कूलचं उदाहरण घेतलं तर त्या शाळेत शिकणारे सगळं एकत्र टोटल विद्यार्थी संख्या जी असेल ती 441 आणि ह्या 441 विद्यार्थ्यांपैकी 368 विद्यार्थी हे ब्राह्मण समाजात शिकत होते. म्हणजे मोठा वर्ग जो शिकणारा आहे तो उच्च वर्णीय ब्राह्मण समाजातला विद्यार्थी ह्या शाळेपर्यंत पोहोचतोय. पण सामान्य दलित अस्पृश्य अशा समाजातील जर विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचत नसतील तर आपला हा जो उद्देश आहे हा सफल होणार, शिक्षणातनं क्रांती घडवण्याचा जो उद्देश असेल तो सफल होत नाही.
तसंच त्यांनी राजाराम कॉलेजचे सुद्धा रिपोर्ट बघितला. तर राजाराम कॉलेजच्या रिपोर्ट मध्ये टोटल विद्यार्थी संख्या त्यांनी पाहिली 61 अशा या टोटल विद्यार्थ्यांपैकी 55 विद्यार्थी हे ब्राह्मण समाजातले विद्यार्थी होते. म्हणजे असा हा एक ठराविक वर्गांनाच याची जाणीव होती की शिक्षण हे फार महत्वाचं साधन आहे आणि ह्या महत्वाच्या साधनाची जाणीव सामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून महाराजांनी फक्त राजाराम हायस्कूल आणि राजाराम कॉलेज इतक्यापर्यंतच मर्यादित न राहता सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सुरुवातीला त्यांनी शाळा सुरू केल्या. काही वेळेस त्यांनी काही ठिकाणी पुरोहित म्हणून सुद्धा शाळा सुरू केल्या. वेगवेगळ्या समाजासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. उदाहरणार्थ मांग समाज असेल, अस्पृश्य समाज असेल, तर त्या समाजातल्या विद्यार्थ्यांना ह्या उच्च वर्णीय समाजातले विद्यार्थ्यांबरोबर बसण्यासाठी बसू देत नव्हते म्हणून त्यांनी काही काळासाठी अशा विशिष्ट शाळा सुद्धा सुरू केल्या. हा पुढे मात्र त्यांना ह्याची जाणीव झाली आणि त्या पद्धतीच्या वर्ण व्यवस्थे पद्धतीने जातीव्यवस्थी पद्धतीच्या शाळा सुद्धा त्यांनी बंद केल्या. कोल्हापूर संस्थानात शाळा आणि बोर्डिंगचं जाळं निर्माण केलं म्हणूनच कोल्हापूर संस्थानाला बोर्डिंगचं एक जाळच विणलं गेलं. महाराज एवढ्यापर्यंतच मर्यादित राहिले नाही, एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी कोल्हापूर संस्थानाच्या व्यतिरिक्त बाहेर नाशिक, पुणे, विदर्भ, खान्देश अशा विविध ठिकाणी भेटी देऊन विविध ठिकाणी परिषदा घेऊन शिक्षण विषयक परिषदा घेऊन लोकांमध्ये याची जाणीव निर्माण करून दिली. एवढेच नव्हे तर प्रसंगी आर्थिक मदत सुद्धा त्यांना दिली. या आर्थिक मदतीचा लाभ या आर्थिक मदतीचा योग्य पद्धतीने उपयोग करून आपल्याच ह्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदर्श घेतला छत्रपती शाहू महाराजांचा आणि नाशिक, विदर्भ, पुणे अशा विविध ठिकाणी शिक्षण क्षेत्राच्या नवीन नवीन इन्स्टिट्यूट, नवीन नवीन संस्था या स्थापन झाल्या आणि त्या नवीन संस्थेच्या माध्यमातून सामान्य दलित, पददलित, बहुजन वर्गातल्या सर्व घटकांपर्यंत शिक्षणाची ही ज्ञानगंगा पोहोचती केली. असे ह्या शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी नाशिक येथील रावसाहेब थोरात असतील, भाऊसाहेब हिरे असतील, विदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, अशा ह्या विभूतींनी त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या आपल्या विभागात शिक्षणाचं मोठं कार्य केलं. असे हे छत्रपती शाहू महाराज फक्त राजश्री छत्रपती म्हणूनच त्यांची ओळख नाही तर ते सोशली रिव्हॉल्युशनरी किंग अशी त्यांची कीर्ती निर्माण झाली. अशा या थोर समाज सुधारक राजा, लोककल्याणकारी राजा त्यांच्या जयंती दिनानिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्याबद्दल आपण 2 शब्द आज आपल्या समोर मांडले. आणि आजच्या या 2020 पर्यंत जर आपण बघितलं की बहुजन समाज त्यांच्या प्रेरणेने वेगवेगळ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्थेचे जाळं निर्माण झाल्यानंतर शिक्षणाची गंगा पोहोचल्यानंतर स्वतः सुशिक्षित झाले. शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचल्यावर समाजाने त्याचा फायदा घेतला, स्वतः शिकले, पण शिकून काय केलं? आज आपल्याला समाजाचं जे चित्र दिसते तर हाच बहुजन समाज, हाच त्यांना एके वेळेस अस्पृश्य समजला जायचे असे हे वर्णव्यवस्थेचे चटका पोचलेले असे विविध पद्धतीचा अन्याय अत्याचार सहन केलेला हा समाज शिकून सावरून चांगला उच्च विद्याविभूषित झाला पण त्याचा उपयोग काय करतोय समाजाचा? स्वतःचा स्वार्थ साधतोय. कधी कधी तर आपल्याला असंही दिसतं समाजाचं जेव्हा आपण अवलोकन करावं तेव्हा हाच शिकलेला समाज, हाच शिकलेला घटक आपल्याच समाजाला कसा पोखरतोय, भ्रष्टाचाराच्या अशा लहानशा गोष्टीला बळी पडतो आणि आपल्याच समाजातल्या आपल्या समाज बांधवांना कशा पद्धतीने फसवणूक करतोय याचं सुद्धा चित्र आपल्याला दिसते. ह्या पद्धतीचं ह्या शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी सामान्य विद्यार्थ्यांना जर आर्थिक अडचण येत असेल तर महाराजांनी फ्री शिफ्टची सोय केली. ती फ्री शिफ्टची सोय आज आपल्या विद्यार्थ्यांना आपले सरकार आजही पुरवत आहे. परंतु ह्या 2020 मार्च 2020 पासून तर आज जुलै
26 जुलै 2020 पर्यंत अजून पुढे किती दिवस ह्या पद्धतीचा लॉकडाऊन राहील याची आपल्याला कल्पना नाही. आणि शिक्षण क्षेत्रावर याचा झालेला परिणाम जर पाहिला तर आज शिक्षण क्षेत्रातले आपल्या शाळा आणि महाविद्यालयांनी कशा पद्धतीचे आपले वर्ग सुरू करावेत, कशा पद्धतीने आपली शिक्षणाची ही ज्ञानगंगा पुढे चालवावी असे आव्हान निर्माण झालेले. तरीही आपले शिक्षक बांधव आणि शिक्षक बांधवांच्या बरोबर प्रशासकीय यंत्रणा ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. ह्या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आज आपण घराघरापर्यंत विद्यार्थीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु याच्यातनं आपल्याला एकही असं भीती वाटते की ही ऑनलाईन शिक्षण घराघरापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना ही किती विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकू, किती विद्यार्थी याचा लाभ घेतील. आणि हा लाभ घेताना आजपर्यंत ज्या उदात्त हेतूने शिक्षण संस्था चालत होत्या, शिक्षक काम करत होते, याच्या पुढचं जे भवितव्य दिसते बहुतेक हे शिक्षण क्षेत्र एखाद्या कॉर्पोरेट जगाकडे चाललं जाईल की काय असं भीती वाटते. आणि एकदा जर हे कॉर्पोरेट जगाच्या हातात हे शिक्षण प्रणाली जर गेली तर हे त्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने शाहू महाराजांनी उदात्त हेतूने फ्रीशिप देऊन आरक्षण देऊन समाजातल्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवलं, तसा कोणीही कॉर्पोरेट जगाचा असा कोणीही असा नेता नसतो. असा कॉर्पोरेटचा हा जो प्रमुख असतो तो कॉर्पोरेट जगाचा उद्योगपती असेल तो असा विचार करणार नाही की ह्या मी शिक्षण संस्था समाज कल्याणासाठी समाज सुधारणासाठी याचा वापर करेल. तो तर त्याचा एकच ध्येय असतं की मला माझा प्रॉफिट कसा मिळेल. तर हे शिक्षण क्षेत्र जे असेल याच्या पुढचं शिक्षण क्षेत्र हे लॉस अँड प्रॉफिट ह्या प्रणालीकडे झुकेल की काय अशी भीती मला ह्या आजच्या या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त मला हे असं चित्रण दिसतंय अशी माझं हे निरीक्षण मी माझं इथं नोंदवतो. आणि आपल्या सारख्या सर्व शिक्षक बांधवांनी माझे हे दोन शब्द ऐकले त्याबद्दल मी आपल्या धन्यवाद व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द इथंच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण शिक्षणाच्या माध्यमातून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने शिक्षणाची क्रांती केली त्यावर आपण उचित असे भाष्य केले. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर आर आयरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. दादा राजश्री शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो. शाहू महाराजांच्या जयंती निमित्तानं ऑनलाईन जॉईन झालेले माझे सर्व प्राध्यापक, सहकारी मित्र, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि आज ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी झालं ते इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर व्ही बी बच्छाव सर. राजश्री शाहू महाराजांच्या कारकिर्दीबद्दल अतिशय थोडक्या शब्दामध्ये सर्व आढावा डॉक्टर व्ही बी बच्छाव सरांनी घेतला. मित्रो, ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी अतिशय खडतर अशा काळामध्ये शाहू महाराजांनी अथक परिश्रम घेतले आणि सामाजिक परिवर्तनाला एक गती प्राप्त करून दिली.
त्यावेळेला सनाती वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी अतिशय महत्वाची अशी भूमिका बजावली. डॉक्टर बच्छाव सरांनी त्याचं छान विश्लेषण केलं की महाविद्यालय असतील किंवा संस्थानामधल्या नोकऱ्या असतील तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षण घेणारे आणि नोकऱ्या करणारे लोक जर असतील तर ते ब्राह्मणी समाजाचे होते. आणि मग बहुजन समाजाचा विचार करता, दलित समाजाचा विचार करता, त्याच्यामध्ये 50% आरक्षण आणण्याचा अतिशय धाडसी असा निर्णय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी घेतला. आणि आज जे आपण महाविद्यालयामध्ये शिकताना किंवा शिक्षण घेताना स्कॉलरशिप घेतो आहोत त्याचं सर्व श्रेय राजश्री छत्रपती शाहू महाराजांना जात. आणि त्यामुळं आपल्या सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे की त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अशा थोर महात्म्याला आपण वंदन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि आपल्या सर्व समस्त नागरिकांचं कर्तव्य आहे. खरं म्हणजे शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षणाची सुरुवात त्यावेळेला जी झाली आणि त्यावेळेला पालक वर्ग विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवत नव्हते आणि सरांनी त्याचा उल्लेख केला की जो पालक विद्यार्थ्याला हाजरी त्याची लागली नाही तर महिन्याला 1 रुपया दंड अशी प्रथा त्यावेळेला सुरू केली आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कसे शाळेमध्ये येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. खरं म्हणजे सर्वात त्यांचा मोठा निर्णय जो असेल तर जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यातील आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला आणि तो 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. ही एक मोठी समाज परिवर्तनाची नांदी होती. आणि आजच्या घडीला आपल्याला काही वाटत नसलं पण तरी त्या काळामध्ये या अशा पद्धतीचे धाडसी निर्णय घेणं ही खूप मोठी अशी गोष्ट होती आणि त्याचं सार श्रेय राजश्री छत्रपती शाहू महाराजांना जात. त्यावेळेला छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल याची शाहूपुरी व्यापार पेठ शेतकऱ्यांच्यासाठीची सहकारी संस्था शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थाही त्यांनी सुरू केल्या आणि शेतकऱ्यांची कर्ज आपल्याला कशी उपलब्ध करून देता येतील शेतकऱ्यांसाठी आणि कृषी विकासाकडे जास्तीत जास्त भर आपल्याला कसा देता येईल याच्यावर त्यांनी खूप मोठं काम त्यावेळेला केलेलं आहे. आणि राधानगरी धरण आजच्या घडीला आपण जरी बघितलं तरी राधानगरी धरण इतके वर्ष होऊन सुद्धा आज त्या स्थितीला आहे आणि याचं सारं श्रेय छत्रपती शाहू महाराजांना जातं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसंच मूक नायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केलं. मूक नायक वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं आणि त्यावेळेला आर्थिक परिस्थिती ढासळली आणि ते मूकपत्र चालेल की नाही पण त्यावेळेला राजश्री शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आणि खूप मोलाचं असं सहकार्य त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच या महानायक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक न्याय दिन ही साजरा केला जातो. आणि ह्या सामाजिक न्याय दिनाचं महत्व प्रत्येक विद्यार्थी मित्रांनं समजून घेणं खूप महत्वाचं आहे की या साऱ्या गोष्टींमुळे आपल्याला ज्या स्कॉलरशिप मिळतात आपल्याला शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत तर याचं सारं श्रेय राजश्री शाहू महाराजांना जातं. अशा राजश्री शाहू महाराजांना मी त्रिवार वंदन करतो आणि आजचे व्याख्याते डॉक्टर बच्छाव सर यांनी आपलं मनोगत अतिशय छान पद्धतीनं आपल्या समोर मांडलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो.
सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपल्याला हा कार्यक्रम करायचा होता, पण तरी सुद्धा आपण याच्यामध्ये थोडं ऍडव्हान्स होत जातो आहोत. आणि आज बघितलं असेल तुम्ही की आपण प्रतिमा पूजन करताना सुद्धा आपण त्याचं लाईव्ह चित्रीकरण करू शकलो, आणि याचं सारं श्रेय डॉक्टर चव्हाण सरांना जातं. ज्ञानेश्वर चव्हाण सर या बाबतीत रोज वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करतायत, त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि सर्व माझे सहकारी प्राध्यापक ते या कार्यक्रमाला उपस्थित झाले, आणि जे झाले नसतील त्यांना विनंती करतो की आपण जे प्रयोग राबवतो आहोत तर त्या प्रयोगामध्ये सगळ्या मित्रांनी जर सहभाग दिला, सर्व विद्यार्थी मित्रांनी सहभाग दिला, तर नक्कीच आपण एक वेगळ्या दिशेनं पाऊल उचलू शकतो. त्याच्यातल्या अडचणी मला माहिती आहेत की इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल काही असेल, पण जर आपले 30 सहकारी ह्या साऱ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतील तर त्याच्यात आपलाही हातभार लागला तर अतिशय मोलाचा असं कार्य आपल्या हातून होईल असं मला वाटतं. परत एकदा राजश्री छत्रपती शाहू महाराजांना मी त्रिवार अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. या निमित्ताने आपण सर्वजण पुन्हा एकदा सामाजिक न्यायाच्या या महामेरूस महापुरुष राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून हा कार्यक्रम आपण संपवित आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आर आर आयरे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आनंद पाटील सर, आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते डॉक्टर विजय बच्छाव सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, महाविद्यालयाचे शिक्षकेतर बांधव तसेच उपस्थित विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वजण ऑनलाईन उपस्थित राहिलात आणि आपण राजश्री शाहू महाराजांना अभिवादन केलं, व्याख्यानाचा लाभ घेतला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.